सहकुटुंब मालिकेच्या सव्वीस पाठवलेला असतो तो, तो महेश स्वतः पडलेला असतो आता इकडे पशा विचार करतो या मयाला मला उठवायला पाहिजे आणि ह्याच्याकडून पैसे घेऊन मला लवकरात लवकर घरी जायला पाहिजे पण हा उठण्याचं काही नाव घेत नाही आता याला उठवण्यासाठी करू तरी काय असा विचार करत लगेचच पशा तिथल्या एका बादलीमध्ये पाणी घेतो आणि मगाने ते आता त्या अंगावती ओतायला लागतो मग महेश उठतो आणि म्हणतो सुंदरा सुंदरे याच्यावरती पशा म्हणतो सुंदरी नाही मी आहे आठवलं का धरम बाबानी मला पाठवलं आहे मी काल बोललो ना तुला मला पस्तीस हवेत पस्तीस असं आता इकडे लगेचच त्याला पशा आठवण करून देतो महेश म्हणतो हो हो पस्तीस ना याच्या पशा म्हणतो लवकर दे मला ना घरी जायचं आहे महेश म्हणतो अरे पस्तीस काय मी अशी खिशामध्ये घेऊन नाही फिरत घरी आहेत तुला घरी यायला लागेल ला ला पशा म्हणतो चल लवकर असं म्हणत आता इकडे महेश पशाला घेऊन घरी निघतो त्यावेळेला पशा म्हणतो नीट येईल ना चालता तुला महेश म्हणतो अरे अजून दोन पेक घेतले तरी सरळ जायची माझी ताकद आहे पशा म्हणतो खरंच धरमबाबा बोलला ते खरं आहे एवढा श्रीमंत मोठा माणूस तरी सुद्धा त्याला कसला गर्व नाही आणि तो लगेचच अंजीला फोन लावतो आणि म्हणतो धरमबाबांचा महेश मला भेटलाय मी त्याच्याकडेच पैसे घ्यायला चाललेलो आहे अंजी म्हणते आज मेहंदी झालेली आहे उद्या हळद आहे पशा तू येशील ना पशा म्हणतो काळजी करू नकोस मी येतोच आहे पैसे घेऊन असं म्हणत पशा अंजीला समजून सांगतो अंजी, अंजी मात्र खुश होते आणि आता इकडे अंजी आता लग्नाचे विधीसाठी येते लग्नाची विधी चालू असताना आता इकडे ओंक्या म्हणतो कसं आहे ना हा जेव्हा घाणा भरतात तेव्हा सगळ्या चुकीच्या गोष्टी बरोबर होतात मागच्या वेळेला वैभवदादा हो आणि अंजी वहिनीच्या लग्नाचा घाणा भरत असताना आपण हा घाणा भरला पण गोष्टी सुरळीत झाल्या कसं आहे ना पशा आणि अंजीवैनीचं लग्न झालं आणि वैभवाचं हो अवनी वहिनीसोबत लग्न झालं याच्यावरती गुड्डी म्हणते म्हणजे आता सुद्धा काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर बरोबर होतील ना अंजी म्हणते गुड्डे काय बोललीस ग एकदम बरोबर सरिता म्हणते काय बोलतेस अंजी अंजी म्हणते गुड्डी आज जे बोलली ना ते बरोबर सगळ्या गोष्टी ज्या चुकीच्या होत आहेत ना त्या बरोबर घडतील असं म्हणत ती मिहीरला आता टोमडा माते मिहिरला समजतं की हे आपल्यालाच बोललं जात आहे इकडे आता पशाला घेऊन महेश घरात येतो आणि म्हणतो बस इथे सुंदरा म्हणते कुठे गेला होतात आणि हा कोण हा कोण आहे ह्याला सुद्धा तुमच्यासोबत प्यायला बसवलं हो का पशा म्हणतो नाही नाही मी भुईंज गावावरून आलेलो आहे धरमबाबानी मला पाठवलंय याच्यावरती महेश म्हणतो धरमबाबानी पाठवलंय असं म्हणत आता इकडे पशा म्हणतो मला पस्तीस देताय ना लगेचच महेश आता कपाटाचं दार उघडतो त्यातला एक लिफाफा काढतो तो पशाच्या हातावरती टेकवतो आणि म्हणतो हे पशा म्हणतो पस्तीस लाख ह्याच्यात आहेत याच्यावरती आता इकडे महेश म्हणतो पस्तीस लाख नाही पस्तीसशे आता मात्र खूप मोठा धक्काच बसतो आणि त्यावेळेला आणि हे ते सुद्धा आम्हाला भरायला पाहिजेत आता मात्र पाहिजे अंजीचं बोलणं आठवतं की माझी हळद होत आलेलं आहे आता मात्र पशा म्हणतो अरे मला पस्तीस लाख हवे होते पस्तीसशे नाही आणि रागारागात बाहेर येतो बाहेर येऊन पशा लगेचच अंजीला फोन लावतो आणि अंजीला म्हणतो अगं मी त्यांच्याकडे पस्तीस आणायला गेलो होतो त्यांनी मला पस्तीस दिले दिला असं तो बोलत असतो अंजीला काही ऐकू येत नाही ती म्हणते मिळाली ना पैसे बर झालं अंजीला मला जे काही बोलायचं आहे ते मी सांगतोय ना पण अंजीला काही ऐकू येत नाही तेवढ्यात फोन बंद पडतो अशी सगळी गडबड होते आणि मग फोन लागत नाही सरिता म्हणते अगं हो अंजी तू इथे काय करतेस लग्नाचे विधी आज चाललेत ना असं म्हणत ते अंजीला आता आतमध्ये घेऊन जाते पशा विचार करतो आत्ताच आत्ताच या मोबाईलला बंद पडायचं होतं का तेवढ्यात मागून आता इकडे महेश येतो आणि म्हणतो पशा पशा चिडतो आणि महेशच्या एक सणकन थोवाडीत लावून देतो आणि म्हणतो खोटाड्या धरमबाबांना खोटं खोट सांगितलं की तू शिवंत आहेस म्हणून याच्यावरती महेश म्हणतो कसं आहे ना मी ना खोटच बोललो गावामध्ये फुशारक्या मारल्या म्हणजे कसं आहे मी गावातली जमीन विकली आणि मुंबईला मोठा बिझनेस करायला आलो होतो पण माझा बिझनेस पूर्ण ठप्प झाला आणि त्यामुळे मला आता इथे करायला पण काही ना नाहीये दारूच्या नशेमध्ये सगळं कमवलेलं हो पण गेलं जे विकून आलं होतं ते पण गेलं आणि मग गावात जाऊन उन तोंड काही दाखवू म्हणून गावात जाऊन फुशार मी फुशारक्या मारल्या की मी इकडे खूप मोठा बिझनेसमॅन आहे आणि त्याचमुळे मला इकडे नाटक करायला लागलं गावामध्ये फुशारक्या मारतो आणि इकडे येऊन मी गरीबाचं जीवन जगतो पशा म्हणतो अरे पण तुझ्यामुळे मला ते किती प्रॉब्लेम येणार आहेत माहिती आहे का पस्तीस लाखाचं विमाचं कर्ज काढलंय मी आणि त्याचप्रमाणे माझं दुकान आणि घर हे सगळं ते पैशातून चालू आहे जर का विमा कंपनीला हे कळलं तर न खूप मोठा प्रॉब्लेम होईल घर जाईल माझं दुकान जाईल आणि माझ्या माणसांना जेल होईल आणि त्यासाठी मी हे सगळं करतोय पण आज तुझ्यामुळे माझं सगळं सगळं प्लॅनिंग फसलेलं आहे माझ्या बायकोचं तिकडे लग्न आहे मला वेळेत पोहोचायचं आहे कसा पोचू सांग आज तू मला खूप मोठा निराशा केलीस आता इकडे महेश हात जोडून पशाची माफी मागत असतो पण माफीचं पशा करणार तरी काय पशाला आता खूप मोठं दुःख होतं इकडे अंजी आता देवाची प्रार्थना करत असते आणि माझ्या पशाला पैसे मिळाले तुझीच कृपा आहे असं म्हणत ती आता देवाची प्रार्थना करत असते त्याच वेळेला अवनी आता इकडे हळदीची वाटी काढायला जाते आणि नेमकं का हातामधलं काचेचं भांड फुटत आणि त्याच वेळेला अंजीच्या हातातून निरांजन खाली पडतं दोन्ही अपशकुनाच्या गोष्टी घडतात दोघी सुद्धा एकमेकीकडे पाहतात पण कोणी काही बोलत नाही रात्रीच्या वेळेला अजूनही पशाची काही एंट्री नसते पशा आलेला नाही मग मात्र अंजीला खूप भीती वाटते आणि ती बाहेर येते आणि तात्याच्या इथे येते आणि म्हणते तात्या अरे येईल ना पशा म्हणजे कसं आहे ना पशा वेळेत यायला पाहिजे उद्या माझं लग्न आहे असं म्हणत ती तात्याशी गप्पा मारत असते आणि तिला पशासोबतची एक जुनी आठवण आठवते एकदा पशा दुकानामध्ये काम करत असताना अंजी तिकडे जाते आणि त्याचा अंजी दुकानात येते आणि पशाला म्हणते पशा अरे आपला तात्या कुठे दिसत नाही गावामध्ये वाहन चोर आलेले आहेत ते न लोकांच्या गाड्या पळवून नेत आहेत मग मात्र पशा खूप पॅमिक होतो आणि तो म्हणतो आपल्याला तात्या कुठे आहे मला शोधायला पाहिजे आणि तो घरी धावत येतो इकडे तिकडे वेड्यासारखा तात्याला शोधायला लागतो पण तात्या त्याला कुठेच दिसत नाही मग पशा खूप पॅमिक होतो आणि त्याच वेळेला अंजी म्हणते काय रे पशा तात्या सापडला का तात्या पशा म्हणतो अगं नाही ग तात्या कुठे हे काहीच माहित नाही आणि इकडे तिकडे तात्याला शोधतो आणि पशा अगदी रडवेला होतो तो म्हणतो माझा तात्या कुठे गेला असेल काय माहिती अंजी आता चेष्टा करण्याच्या मूडमध्ये मध्ये असते पशाला ती हे सगळं करताना पाहत असते पशा अगदी गावामध्ये वणवण भटकतो आणि तात्याला शोधायला येतो पुन्हा एकदा घरी येतो आणि तो म्हणतो तात्या कुठे गेलात तू त्याच वेळेला अंजी तात्याला घेऊन मागून येऊन उभी राहते आणि पशा हसून अंजीकडे पाहतो आता मात्र अंजीने पशाला चांगलंच फसवलेला धावत जाऊन पशा आता अंजी आणि तात्या या दोघांच्या जवळ येतो म्हणते पशा तात्याला काही झालं तर तुला काहीतरी त्रास होतो ना याच्या काही झालं तर अशी मी हरवले तर म्हणतो तू सुद्धा मला प्रिय आहेस तुला पण मी शोधण्यासाठी जंग जंग पछाडेन की याच्यावरती आता अंजी म्हणते मला माहिती आहे की तुला माझ्या इतकंच प्रेम तात्यावरती आहे आणि तात्या इतकंच प्रेम तू माझ्यावरती करतोस पण पशा म्हणतो मग मी असं कधी हरवलो तर अंजी म्हणते तू असा कधी हरवलाच ना तर मी जिवंतच राहू शकणार नाही असं म्हणत आता इकडे अंजी पशाला समजून सांगते आणि तेच तिला घटना आठवत असते आणि ती म्हणते पशा येईल ना रे तात्या मला पशाशिवाय लग्नाच्या आधी पशा आला नाही तर मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईन असं म्हणत अंजी रडत असते तितक्यात तिथे सरिता येते आणि म्हणते काय अंजी तू रडतेस का अंजी म्हणते नाही गाईडे मी रडू कशाला असं म्हणत अंजी डोळे पुसते सरिता आता अंजीकडे पाहतच राहते त्याच वेळेला सरिता आत्मदेशात गुंजते अंजी मात्र पशा कधी येणार हेच विचार करत असते लग्नाच्या दिवसापर्यंत पशा येत नाही कारण काहीतरी मुंबईमध्ये गडबड झाल्यामुळे पशा जेलमध्ये अडकलेला असतो अंजीला हे सगळं माहित नसतं इकडे लग्नाची गडबड चालू असते मिहीर खुश असतो कारण अखेर फायनलतेचा मनासारखं होत असतं पशा जेलमध्ये सांगत असतो सोडामाच्या बायकोच तिकडे लग्न आहे मला जायला पाहिजे आता मात्र शेवटचा क्षण येतो लग्नाचे शेवटचे विधी असतात तेव्हा अंजी सांगते मला हे लग्न करायचं नाहीये मी ह्या लग्नाला उभी राहणार नाही माझ्या राहू शकत नाही असं म्हणत अंजी उन त्यास वेला पशा इकड़े जेल सोड़ा -सोड़ा आता विष घेऊन मरण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला इकडे जेलमध्ये सोडा सोडा म्हणत असतो आता खरंच अंजीने विष घेतलंय का आणि पशा अंजीला सोडवण्यासाठी कसा येणार हे लग्न कसं थांबणार हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे